नगरसेवक अजय तुकाराम बहिरा यांचा वाढदिवस शनिवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करून साजरा करण्यात आला. श्री अजय तुकाराम बहिरा मित्रमंडळ आणि कच्छ युवक संघ पनवेल यांच्या वतीने तक्का येथील मराठी शाळेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केलं. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याची परंपरा नगरसेवक अजय तुकाराम बहिरा यांनी कायम ठेवत दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करून आपला वाढदिवस साजरा केला. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करून अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून हा उपक्रम यशस्वी केला. श्री अजय तुकाराम बहिरा मित्रमंडळ आणि कच्छ युवक संघ पनवेल यांच्या वतीने तक्का येथील मराठी शाळेत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक अजय बहिरा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रक्तदान शिबिराची प्रत्यक्ष पाहणी केली. भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन नगरसेवक अजय बहिरा यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्यांचे कौतुक केले. यावेळी श्रेयस बहिरा, सुरेश बहिरा, मनोज बहिरा, संजय सिंग, चेतन शहा, आफताब ताडे, मनीषा बहिरा, राम सहारन, कच्छ युवक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक कसा असावा आणि आपला वाढदिवस कसा साजरा करावा आणि वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजाशी बांधिलकी विचारात घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करून त्या ठिकाणी समाजाला हातभार लावणं आणि आपण म्हणतो की मराठीमध्ये रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान कुठलं तर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. या शिबिराच्या माध्यमातून निश्चितपणे एक चांगली भूमिका, एक समाजसेवेची भूमिका आणि समाजाला उपयोगी पडेल अशा पद्धतीचं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मी अजय बहिरा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यापुढे असंच आपलं या ठिकाणी आपल्या हातून या समाजाची सेवा या परिसरातील या प्रभाग क्रमांक 20 मधील जनतेची सेवा ही अविरतपणे घडो आणि ईश्वर या 40व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना ईश्वराने आपल्याला उडंड आयुष्य देवो. आपल्या अधून आपण जे समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे ते समाजसेवेचं व्रत असंच अविरतपणे या ठिकाणी चालू राहो आणि आपली सेवा या प्रभागातील जनतेला मिलो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.